नेहमी नेहमी त्याच त्याच प्रकारे चिकनची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आज अशी वेगळ्या पद्धतीने चिकनची भाजी करा. बनवायला अतिशय सोपी आणि तितकीच चविष्ट ही चिकनची भाजी होते. श्रावण चालू व्हायच्या आधी एकदा तरी वेगळ्या पद्धतीची ही चिकनची भाजी नक्की करून बघा. चला तर मग चिकनची भाजी बनवायला सुरुवात करूया. इथे मी 1.5 पाव चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. सर्वात आधी स्वच्छ धुवून घेतलेल्या चिकन मध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. इथे मी 1/2 चमचा एवढं मीठ टाकून घेतलेलं आहे. नंतर 1/4 चमचा यामध्ये हळद टाकायची आहे. हळद टाकताना थोडीशी जास्तच टाकायची. नंतर तिखट किती हवं त्यानुसार तिखट लाल मिरची पावडर टाकायची. नंतर भाजीला रंग छान येण्यासाठी 1 चमचा बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे. 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा धने पावडर, 1/2 चमचा जिरे पावडर. नंतर या चिकन मध्ये 1/2 चमचा कसुरी मेथी पावडर टाकायची आहे. तुमच्याकडे कसुरी मेथीची पावडर केलेली नसेल तर कसुरी मेथी हातावरती चोळून टाकली तरी सुद्धा चालेल. नंतर इथे मी 1/2 चमचा पुदिना पावडर सुद्धा टाकलेली आहे. तुमच्याकडे पुदिन्याची पावडर नसेल तर पुदिन्याची ताजी पानं तोडून टाकलीत किंवा चिरून टाकलीत तरी सुद्धा चालेल. नंतर 1/2 मोठा चमचा ठेचून घेतलेला आलं आणि लसूण टाकायचं आहे. आलं आणि लसूणची पेस्ट टाकून झाल्यानंतर दही टाकायचं आहे. तर इथे मी 4 मोठे चमचे दही टाकून घेतलेलं आहे. दही घेताना ताजं आणि आंबट नसलेलंच घ्यायचं. सर्व साहित्य आणि मसाले टाकून झालेलं आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला चिकन वरती व्यवस्थित लागले जाणार अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. चिकन मसाले आणि दही व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे आणि सर्व मसाले चिकन वरती मस्त कोट सुद्धा झालेले आहेत. आता यावरती झाकण ठेवायचं आणि कमीत कमी 1/2 ते 1 तासासाठी तरी हे चिकन आपल्याला मॅरिनेट किंवा मुरवत ठेवायचं आहे. पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर 3 ते 4 तासांसाठी चिकन फ्रीज मध्ये ठेवून मस्त मुरवून घ्या. यामुळे चिकन आणखी जास्त चविष्ट बनते. आता आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून टाकलेला आहे. तुम्ही जाड किंवा उभा चिरून घेतलात तरी सुद्धा चालेल. नंतर 1 छोट्या आकाराचं टोमॅटो सुद्धा बारीक चिरून टाकलेला आहे. मध्यम आकाराचं टोमॅटो असेल तर 1/2 टोमॅटो घ्यायचं. नंतर भरपूर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि मिक्सरचं झाकण लावून याचं एकदम बारीक असं वाटण करून घ्यायचं. कांदा आणि टोमॅटो कमी प्रमाणात घेतलेलं असल्यामुळे वाटण हवं तसं बारीक होत नाही. त्यामुळे गरजेनुसार थोडंसं पाणी टाकून वाटण बारीक करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून इथे मी मस्त बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे. आता पुढे काय करायचं ते बघू. इथे गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 3 पळी तेल टाकायचं. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर 1 तमालपत्र तोडून टाकायचं. 1/2 चमचा यामध्ये जिरं सुद्धा टाकायचं. जिरं छान फुलल्यानंतर बनवून घेतलेलं कांदा आणि टोमॅटोचं वाटण टाकायचं. टाकलेलं हे वाटण मध्यम आचेवरती छान तेल सुटेपर्यंत आणि रंग थोडासा बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटोचा सर्व कच्चेपणा सुद्धा निघायला हवा. तुम्ही बघू शकता वाटणाने तेल सोडलेलं आहे आणि वाटणाचा रंग सुद्धा पूर्ण बदललेला आहे. दुसऱ्या बाजूला आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं तर ते मी 4 तासासाठी मॅरिनेट करून घेतलेलं आहे. हे मॅरिनेट केलेलं चिकन सुद्धा आपल्याला या वाटणामध्ये टाकायचं आहे. तेलामध्ये किंवा वाटणामध्ये आपण कुठलाही मसाला टाकलेला नाही कारण चिकन मॅरिनेट करत असताना सर्व मसाले आपण त्यामध्येच टाकून घेतलेले असल्यामुळे परत वेगळे असे मसाले टाकायची गरज नाही. चिकन पूर्ण वाटणामध्ये एकत्र करून 1 ते 2 मिनिट छान मध्यम आचेवरती परतून घ्यायचं आहे. 1.5 ते 2 मिनिट चिकन छान परतून झालेलं आहे. यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे. यामध्ये पाणी टाकत असताना मी कॅमेरा ऑन करायला विसरले त्यामुळे ते दाखवता आलं नाही. अंदाजे 1/2 ग्लास एवढं पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. चिकन आणि पाणी परत एकदा छान एकत्र करून घ्यायचं. एकत्र करून झाल्यानंतर गॅस सर्वात कमी करायचा आणि यावरती झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट हे चिकन आपल्याला शिजवून किंवा वाफवून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिट झालेले आहेत. आपण झाकण काढून बघू. इथे तुम्ही बघू शकता चिकनला मस्त तेल सुटलेलं आहे पण अजून चिकन आपलं पूर्ण शिजलेलं नाही. याला छान एकत्र करून घ्यायचं आणि परत एकदा यावरती झाकण ठेवायचं. जर सर्व पाणी आटलेलं असेल तर यामध्ये परत थोडंसं पाणी टाकायचं आणि चिकन वाफवून घ्यायचं. झाकण ठेवून परत 4 ते 5 मिनिट मी याला शिजवून घेते. परत 4 ते 5 मिनिट झालेले आहेत. झाकण काढून बघू. तुम्ही बघू शकता आधीपेक्षा चिकन थोडस शिजलेलं आहे. याला परत एकदा छान एकत्र करून घ्यायचं म्हणजे तळाला लागून हे करपणार नाही. चिकन अजून पूर्ण शिजलेलं नाही आणि यामधलं पाणी सर्व आटलेलं आहे. तर 1/2 ग्लास एवढं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे. पाणी छान एकत्र करायचं आणि परत एकदा झाकण ठेवून सर्वात कमी आचेवरती चिकन आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर प्रत्येक 3 ते 4 मिनिटांनी याला ढवळून घ्यायचं म्हणजे हे तळाला चिकटणार नाही किंवा जळणार नाही.
अंदाजे 20 ते 22 मिनिट मी चिकन मस्त शिजवून घेतलेलं आहे आणि आता चिकन पूर्ण आपलं शिजलेलं आहे. यामध्ये परत एकदा आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर इथे तुम्हाला रस्सा किती घट्ट किंवा पातळ हवं त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. मी अंदाजे 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी टाकताना शक्यतो गरम पाणीच टाकायचं म्हणजे भाजीला तर्री खूप छान येते. भाजीमध्ये पाणी एकत्र करून घ्यायचं आणि रस्स्याला किंवा पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस सर्वात कमी करायचा आणि सर्वात कमी आचेवरती 4 ते 5 मिनिट हा रस्सा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. रस्सा शिजवून घेतल्यामुळे मसाल्याचा फ्लेवर रस्स्याला छान येतो. 4 ते 5 मिनिट झाले मी रस्सा आणि चिकन मस्त शिजवून घेतलेला आहे. आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि भाजीमध्ये एकत्र करून घ्यायची. इथे आपली वेगळ्या पद्धतीने बनवलेली चिकनची भाजी तयार झालेली आहे. इथे रस्सा मी खूप जास्त घट्ट सुद्धा नाही आणि खूप जास्त पातळ सुद्धा बनवलेला नाही तर मध्यम कन्सिस्टन्सीचा बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता भाजी दिसायला खूपच सुंदर दिसत आहे. भाजीला रंग तर्री खूप अप्रतिम आलेली आहे. भाजी दिसायला जेवढी सुंदर दिसत आहे चवीला सुद्धा तितकीच अप्रतिम झालेली आहे. चपाती भाकरी भात कशाबरोबर सुद्धा तुम्ही ही खाऊ शकता. खूप चविष्ट लागते. श्रावण चालू व्हायच्या आधी वेगळ्या पद्धतीने बनवलेली ही चिकनची भाजी नक्की बनवून खा. आणि तुम्हाला आजची ही वेगळ्या पद्धतीने बनवलेली चिकनची रस्सा भाजी किंवा चिकनची भाजी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जरा देखील आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि राधिका द रॉयल टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा.